तर भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अजित पवारांची भेट घेतलेली आहे। या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे। मतदानादरम्यानच बावनकुळे अजितदादांच्या भेटीला गेल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं। मात्र मी विकास कामांबद्दल बोलण्यासाठी गेलो होतो, याचा आजच्या मतदानाशी काहीही संबंध नाही असा दावा बावनकुळेंनी यावेळी केलाय। अजित दादाकडे एक नागपूर मधलं काम होतं। मतदानाच्या दिवशी नागपूरचं काम कसं असू शकतं? मतदान झालं, संपलं, मतदान संपलं। आता तुमचा दावा काय? भाजपचे 100% भाजपचे 5 उमेदवार निवडून येतील आणि 5 उमेदवार तर 10 उमेदवारापेक्षा सर्वात जास्त मतदान निवडून येईल भाजपचा। राष्ट्रवादीच्या खेमने राहून तुम्ही 100% राज्यसभेपेक्षा मोठा विजय असणार। कोणाचा उमेदवार पडणार काँग्रेस राष्ट्रवादी? ते मतमोजणी ठरवेल, पण भाजप ही राष्ट्रवादीपेक्षाही जास्त मताने, म्हणजे राज्यसभेपेक्षाही जास्त मताने यावेळी निवडून येईल।